वेलकम टू द सपना दोन स्कुलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता सातवीचा पाचवा धडा परिमय संख्या त्यावरील क्रिया याच्यातील सराव संच पंचवीस सोडवून आहोत सराव संच पंचवीस मध्ये गणित काय तरी बघा खालील पदावले सोडवा म्हणजे इथे गणित दिले ज्याच्यामध्ये गुणाकार भागाकार आहे वजाबाकी पण आहे कंस पण दिलेले आहेत तर आता ही गणित सोडवायची आपल्याला तर तुम्ही म्हणा काय गुणाकार करता आपण लहानपणी पण करत होतो पण इथे क्रम आहे जर क्रम चुकवला तर गणित चुकतं नाही कळलं ना चला बघून घेऊ काय होत ते आता इथे पुस्तकात आहेत ना एक गणित दिलेलं आहे आणि हावसा आणि मंगरू अशा दोन व्यक्तींची नावं दिली आहेत ज्यांनी ही गणित सोडवली आणि त्यांची सोडवण्याची पद्धत बरोबर आहे पण तरी उत्तर चुकलेलं आहे बघा आता बहात्तर भागीले सात सहा अधिक दोन गुणिले दोन आता ही पदावली सोडवायची माहिती काय केलं बहात्तर भागीले सहा किती होतात तर साई सहा गुणिले बारा बरोबर बहात्तर बारा सग बहतर बाराचा भाग लागला बरोबर बारा लिहिला पुढे आणि दोन गुणिले दोन तसेच लिहिले आता दोन गुणिले दोनचं उत्तर किती येतं चार मग बेदुने चार लिहिले आता बारा अधिक चार किती सोळा आलं उत्तर हे हाऊसाचं उत्तर आलं पण ते मंगरुने मग काय केलं तर बहात्तर भागीले सोळाला काय केलं उत्तर बारा आलं बाराचा भाग लागला बहात्तर भागीले आला बाराचा भाग लागला ओके आणि दोन गुणिले दोन ओके मग इथे काय केलं आणि आधी बेरीज केली मग बारा अधिक दोन किती होतात चौदा आणि चौदा गुणिले दोन होतात अठ्ठावीस कळलं का म्हणजे आधी बेरीज केली म्हणजे सरळ केलं पहिला भागकार केला मग बेरीज केली मग गुणाकार केला पण इथे उत्तर आला अठ्ठावीस येत्याला सोळा तुम्हाला दोन्ही उत्तरं पण बरोबर आहे असं नाही चालणार ना मग इथे पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत ते नियम जर आपण पाठ ठेवले ना नहीं। नहीं तर पदावली सोडवताना चुकत नाही नाहीतर आपण आपण क्रियाबरोबर करून पण उत्तर चुकू शकतो आपलं आता इथे बघा हे नियम दिलेत राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार भागाकारी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्यात नंतर बेरीज की या क्रिया कराव्यात डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने आणि कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात म्हणजे आधी कंस सोडवायची कंस सोडवले झाल्यानंतर मग भागाकार गुणाकार आणि त्याच्यानंतर मग बेरीज वजा बाकी डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्यात अवघड वाटते जसं लक्षात ठेवायला जस याच्यासाठी छोटंसं वाक्य आहे जे वाक्य जर पाठ केलं ना तर तुमचे हे क्रम लक्षात राहील याला तुम्ही एखादं सूत्र म्हणा किंवा एखादं वाक्य म्हणा हे लक्षात ठेवा हेच काय बोला कंचे बेव कंचे भागुबेव हे जर लक्षात ठेवलेत तर मात्र तुम्हाला या पदावली सोडवताना काहीच चुकणार नाही कम म्हणजे काय क्रिया करताना पहिले कंस सोडवायचे ओके भी कंस चौकट कंस साधा कंस जे कंसातल्या क्रिया आहेत आधी घ्यायच्या त्याच्यानंतर चे चे म्हणजे काय चाची चे गुणाकार क्रिया म्हणजे वीस चे एकशे चार म्हणजे वीस गुणले एकशे चार असतं ना अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत या आधी घ्यायच्या त्याच्यानंतर मग आपला नॉर्मल भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि मग वजा बाकी याला म्हणणार आपण कंचे भागू बेव हे लक्षात ठेवा आणि कसं करायचं ते आता आपण सरावसांची सोडत सोडतच आपल्या लक्षात येईल आता ही आपली पहिली पदावली आहे पन्नास गुणले पाच भागिले दोन अधिक चोवीस आपलं सूत्र काय कंचे भागू बेव मग बघा पहिलं काय करणार आपण कंस कंस इथं नाहीये मग चाचीचे ही चाचीचे चाची क्रिया आधी इथे दिलेली नाही मग इथे बघा पाच भागिले दोनला आपण हे पाचशे दोन असे लिहू शकतो की नाही मग आपण आधी भागा करूया मग काय करायचं पाचशे दोन लिहिलं मग भाग द्यायचा आपण बे के बे आणि इथे पंचवीसचा भाग लागला पंचवीस गुण्हे पन्नासचा ओके कारण पाचला सरळ भाग लागत नाहीये त्यामुळे आपण तिघांना एकत्र केलं सोडवलं मग किती राहिले पंचवीस गुणवले पाच पंचवीस गुण्हेले पाच राहिले अधिक चोवीस मग आता इथे गुणाकार करायचा अधिक का बेरीज करायचा तर इथे गुणाकार आधी करायचा बेरीज नंतर करायचे मग पंचवीस गुण्लेले पाच किती होतं एकशे पंचवीस आणि अधिक चोवीस आता शेवटची क्रिया बेरीजीची आहे मग एकशे पंचवीस अधिक चोवीस होतात एकशे एकोणपन्नास आलं लक्षात चला दुसरं गणित बघू जरी अजून कळलं नसेल तरी गणित फक्त फक्त तुमचं सगळं लक्षात येणार आहे तुम्हाला व्यवस्थित आता इथे बघा नियम कंचे भागुबेव लिलय तेरा गुणिले चार भागिले दोन वजा चोवीस पण इथे कंस दिलेला आधी माझी आधी कंसातली क्रिया करायची मग कंसाच्या आतमध्ये जर बेरीज असेल ना तरी ती बेरीज आधी करायची मग तेरा गुणिले चार किती होतात बावन्न आता काय उरलं बघा बावन्न भागीले दोन वजा सव्वीस मग आता काय करायचं आता भागाकार करायचा बावन्न भागिले दोन किती होतात तर सव्वीसचं उत्तर म्हणजे सव्वी सव्वीस जुने बावन्न म्हणजे सव्वीस सव्वीस होतं सव्वीस उत्तर शून्य ओके आता ही पदावली थोडी मोठी दिली बघा एकशे चाळीस भागिले मग चौकट कंसामध्ये वजा अकरा गुणिले वजा तीन मग वजा कंसामध्ये वजा बेचाळीस भागिले चौदा अधिक चौदा वजा एक कंस पूर्ण आणि मग चौकट कंस पूर्ण ओके आता इथे नीट बघा हा चाळीस कंसाच्या बाहेर आहे त्यामुळे त्याला आधी नाही सोडवायचं त्याला साईडला सोडून द्यायचं जरी तो भागाकार असला तरी तो शेवटी करायचा कारण तो चौकट कंसाच्या बाहेर आहे आता त्याच्यापेक्षा छोटा कंस असतो कुठला तो असतात आपले साधे कंस तर साधे कंस आधी सोडवायचे आपण मग आता इथे बघा इथे वजा अकरा आहेत गुणले वजा तीन आहेत मग वजा वजा बेचाळीस आहेत आणि इथे भागिले चौदा वजा एक आहेत तर आधी आपण हे बघू सोडवू मग इथे अकरा गुणिले तीन किती अकरा तेहतीस आणि वजा वजाचा गुणाकार काय तो धन गुणाकार मग इथे तेहतीस लिहिलं आपण अधिक ते म्हणजे धन तेत्तीस ओके आणि हे एकशे चाळीसचे जे भागिले ते असे लिहिले चौकट कंसाच्या आतल्या क्रिया सोडवते मग इथे इथे वजा आहे आणि वजा बेचाळीस आहे वजा वजा बेचाळीस काय होणार दोन वजा असल्यामुळे इथे बेचाळीस होणार अधिक बेचाळीस भागिले भागिले तसे तसे लिहिले आणि चौदा वजा एक ते पण तसे तसे लिहिले चौकट कस पूर्ण म्हणजे साधे कंस आपण सगळे सोडवले आता मग आता बघा आता कंसाच्या आतमध्ये क्रिया कोणत्या कोणत्या बघा तेहतीस अधिक बेचाळीस भागीला चौदा वजा एक मग आता भागागाराची क्रिया प्रथम करू कळलं कर का कारण भागागार पाहिला करायचं झालं मग बेचाळीस भागीले चौदा चौदा अधिक बेचाळीस तीनचा भाग लागला इथे मग उरलं काय ते अधिक तसेच उरले वजा एक तसेच उरले आणि इथले एकशे चाळीस तर तसेच उरलेले ओके मग आता बघा आता बेरीज वजा बाकी मग आधी बेरीज करू मग वजा भाग तेत्तीस अधिक तीन होता छत्तीस छत्तीस वजा एक होता वजा एक मग छत्तीस वजा एक किती होणार पस्तीस एकशे चाळीस बाहेर होते पण आता हे तेहतीस छत्तीस वजा एक केल्यानंतर सोडवल्यानंतर जेव्हा उत्तर येतं तेव्हा चौकट कंस सुटलेला आहे मग एकशे चाळीस भागीले पस्तीस किती होतात तर उत्तर येतं चार आपलं ओके आता चौथं गणित महिरपी कंसामध्ये साध्या कंसामध्ये म्हणजे महिरपी कंसाच्या साधा कंस सा, आहे तिथे किती दिलेलं आहे दोनशे वीस वजा एकशे चाळीस हे आधी आपल्याला सोडवावं लागणार आहे मग अधिकचं चिन्ह आहे मग चौकट कंस आहे आणि चौकट कंसामध्ये काय दिलेलं आहे तर दहा नऊ अधिक वजा दोन गुणिले पाच चौकटकंश पूर्ण साधाकंश पूर्ण मग चौकटकंश पूर्ण मग मैरपिकांश पूर्ण आणि वजा शंभर ते वजा शंभरची क्रिया आपण सगळ्यात शेवटी सोडवणार आहोत मैरपिकांश त्याच्या आधी चौकट चौकटकंश त्याच्या आधी आणि त्याच्या आधी आपल्याला साधे कंश दोन सोडवायचेत ओके मग आधी आपण साधे कंश सोडवू मग साधे कंस बघा दोनशे वीस वजा एकशे चाळीस किती येतात ऐंशी सोडवला मग वजा दोन गुणिले पाच पाच दुरे दहा चिन्ह वजाचं म्हणजे वजा दहा साधे कंस सोडवून झाले आपले ओके okay. मग आता पुढे जाऊ आता काय ऍप सोडायचं चौकट कंस मग चौकट कंसामध्ये काय करा दहा गुणले नऊ वजा दहा म्हणजे आधी गुणाकार करायचा आणि मग वजा वाग करायची मग दहा गुणले नऊ किती नव्वद आणि वजा दहा वजा दहा तसे तसे लिहिले आणि साधा कंस इथला संपला फक्त चौकट कंस उरला आणि इथे ऐंशी होते हा ऐंशी आता उरलेला आहे म्हणजे हा ऍक्च्युली साधा कंस संपलेला आहे मग ऐंशी असेचे असे बाहेर लिहिलेले आपण जाए मग ऐंशी अधिक चौकट कंसामध्ये नव्वद वजा दहा मैरपी कंश पूर्ण आणि वजा शंभर बाहेर ओके मग नव्वद वजा दहा किती तर ऐंशी मग ऐंशी अधिक ऐंशी चौकट कंस संपला आपला आता मैरपिकंश उरलाय कंस संपला की मग आपला वजा शंभरची क्रिया करायची आपण मग ऐंशी अधिक ऐंशी एकशे साठ आणि वजा शंभर कंस पण सोडवला मग आता एकशे साठ वजा शंभर केल्यावरती उत्तर आलं साठ ओके आता हे पाचवं गणित आहे तीनशे पाच अधिक तीनशे आठ भागिले सहाशे चार ओके भागाकाराची क्रिया आधी करायची मग बेरजेची पण भागाकार अशा पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण डायरेक्ट करता येत नाही मग अशा वेळी जो आपला भागाकार असतो ना परिमय संख्येचा भागाकार आपण काय करतो तर भागाकार करताना आपण त्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणतो म्हणजे काय करायचं तर सहाचे चार ची उलट तर चारशे सहा चारशे सहा त्याचा गुणाकार व्यस्त आहे मग चारशे सहाने गुणायचं मग दुसरी पायरी काय आली बघा तीनशे पाच अधिक तीनशे दाट आहे तसं लिहिलं गुणाकाराचं चिन्ह टाकलं चिन्ह बदललं आणि सहाचे चारच्या ठिकाणी आपण चारशे सहा केला म्हणजे गुणाकार व्यस्त केला आता आपल्याला सोडवता येईल मध्ये आपण गुणाकार करू मग गुणाकाराचा नियम काय अंशाचा अंशाशी गुणाकार चे त्याचा शेताशी मग आठ सक अठ्ठेचाळीस आणि तीन चोक बारा मग काय उरलं आपल्याकडे तीनशे पाच अधिक बाराशे ते अठ्ठेचाळीस ओके आता बाराशेच अठ्ठेचाळीसला काही सोपं करता येतं का येतं ना बाराचा पाडा येतो डायरेक्ट बाराचा पाडा अठ्ठेचाळीस येतो मग बारा एके बारा आणि बारा चोक अठ्ठेचाळीस मग हे काय झाली संख्या एकशे चार झाली ओके मग तीनशे पाच अधिक एकशे चार आता बेरीज करण्याचा नियम काय माहितीये ना आधी छेद सामान करायचा मग पाचा छेद आपल्याला आणि चाराचा छेद जो इथे आहे तो सामान करायचंय तर चार चा लसावी काय येतो तर पाच मूळ संख्या असल्यामुळे लसावी यांचा दोघांचा गुणाकार मग आपण काय करायचं पाच चोक वीस हा वीस हा लसावी येणार आहे त्यांचा मग इथे वीस करण्यासाठी काय करायचं चाराने गुणायचं पाचला मग पाचला गुणलं चाराने छेदाला चाराने गुणलं मग अवशाला पण चाराने गुणलं आणि तसंच येतं दुसऱ्या संख्येमध्ये चाराला कितीने गुणावं लागेल वीस करण्यासाठी तर पाचने चार गुण्ले पाच केले मग अंशाला पण पाचने गुणायचं मग एक गुणिले पाच मग उत्तर काय आलं तीन चोक बारा पाच चोक वीस छेद आला अधिक एका पाच पाच आणि चार वीस छेद समान झाला एकदाच लिहायचा आपण तो समान झालेला छेद एकदाच लिहितात आणि अंशांची बेरीज करायची मग बारा अधिक पाच किती हो सतरा उत्तर किती आलं आपलं सतरा छेद वीस ओके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला आणि सप्ता झोम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन द्यावा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवणार आहे ना त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ वेळेमध्ये पाहता येतील धन्यवाद आणि जर तुम्हाला कोणती संकल्पना समजत नसेल काही अडचण वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा म्हणजे मी तुमच्या त्या संकल्पनेसाठी एखादा व्हिडिओ तुम्हाला बनवून अजून प्रोव्हाइड करेन